नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या सुजाता रेसिपी अँड स्टिचिंग कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण बेसन बर्फी बनवणार आहोत। तर चला त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघूया। बेसन घेतलेलं आहे मी इथे 2 वाट्या, 1 वाटी साखर घेतलेली आहे, 1/2 वाटी इथे मिल्क पावडर घेतलेली आहे, 1 वाटी तूप घेतलेलं आहे आणि 3 ते 4 विलायच्या घेतलेल्या आहेत मी इथे हिरव्या। तर चला आपण बेसन बर्फी बनवायला सुरुवात करूया। तर बर्फी बनवण्यासाठी सर्वात आधी आपण इथे जे तूप आपण घेतलेलं आहे ते कढईमध्ये टाकून घेणार आहोत। तूप वितळून घ्यायचं आहे। दोन वाट्या बेसनाला 1 वाटी तूप हे बरोबर प्रमाण आहे आणि 1 वाटी साखर म्हणजे बर्फी आपली परफेक्ट बनते। तर आता तूप आपलं वितळून झालेलं आहे सगळं। आता आपण जे बेसन घेतलं होतं ते त्यामध्ये टाकून घेणार आहोत। सर्वात आधी आपण गॅस स्लो करून घेऊया आणि बेसन त्यामध्ये टाकून घेऊया आणि तुपामध्ये बेसन मिक्स करून घ्यायचं आहे। जसं जसं आपलं बेसन छान शिजेल आणि मिक्स होईल बेसनाला चांगलं तूप, तेव्हा आपले हे जे देखील सारण आहे ते पातळ होत जाईल, असं ड्राय दिसणार नाही तुम्हाला। बेसन भाजून झालं की ते आपोआप सारण पातळ होतं। तर आपल्याला या सर्व ज्या गाठी आहेत त्या फोडून घ्यायच्या आहेत त्याच्या आणि तो वितळवून घ्यायचा आहे। आणि त्याला सारखं परतत राहायचं आहे, नाहीतर मग बेसन खाली लागण्याची शक्यता असते। त्यामुळे न हात थांबवता सारखं परतत राहायचं आहे त्याला, म्हणजे बेसन आपलं छान भाजलं जातं। तुम्ही पाहू शकता आपलं बेसन छान अशा त्याच्या गाठी फुटलेल्या आहे आणि तूप देखील आता छान असं त्यामध्ये मेल्ड होत आहे आणि बेसन आपलं तुपाबरोबर एकदम मऊ असं झालेलं आहे। बेसन भाजण्यासाठी वेळ लागतो खूप, जास्त मोठ्या आचेवर नाही भाजायचे, त्याला मंद आचेवरच भाजायचे। बेसन अशा प्रकारे जर दिसू लागलं तर समजून घ्यायचं की आपलं बेसन आता बऱ्या अशा प्रकारे शिजत आलेलं आहे आणि कलर देखील पाहू शकता तुम्ही, छान असा कलर देखील त्याचा आलेला आहे। पण आपल्याला आणखी थोडंसं त्याला भाजून घ्यायचं आहे, म्हणजे कच्चापणा बेसनाचा पूर्ण निघून जातो आणि बर्फीला छान चव येते। पहा, बेसन भाजल्यानंतर पूर्ण ते जे मिश्रण आहे ते अशा प्रकारे आपल्याला ओलसर दिसत आहे। तर नेहमी लक्षात ठेवा, या स्टेपला जर तुमचं बेसन असेल तर समजून जा की बऱ्यापैकी आपलं आता बेसन भाजत आलेलं आहे। तर हे पहा मित्रांनो, बर्फीसाठी आपलं परफेक्ट असं मिश्रण
तैयार है। आणि जेव्हा असं तुमचं मिश्रण दिसेल हे पहा संपूर्ण बेसन पीठ असं दाणेदार दिसत आहे पाहू शकता तुम्ही। तर जेव्हा असं दिसेल तेव्हा आपलं हे परफेक्ट असं मिश्रण तयार आहे। तर आता मी यामध्ये गॅस बंद करून जी आपण मिल्क पावडर घेतलेली होती ती टाकून घेणार आहे मी त्याच्यामध्ये। तुमच्याकडे जर खवा उपलब्ध असेल तर तुम्ही तो देखील टाकू शकता आणि मिक्स करून घ्यायचे आहे पूर्ण ही मिल्क पावडर अशा पद्धतीने म्हणजे त्याला छान टेस्ट येते। तर हे पहा मिल्क पावडर देखील आपली सर्व मिश्रणामध्ये छान अशी मिक्स झालेली आहे त्यामध्ये। आता आपण हे मिश्रण थंड करून घेणार आहोत आणि आपण जी साखर घेतलेली होती अख्खी ती आपण मिक्सरला थोडीशी बारीक करून घेणार आहोत आणि विलायची देखील त्यामध्येच थोडीशी आपण वाटून घेणार आहोत। तर आता हे पहा मी अशा प्रकारे इथे साखर मिक्सरला बारीक करून घेतली होती। आता मी यामध्ये थोडी थोडी ती ॲड करणार आहे एकदम टाकायची नाही आहे आणि ज्या 2 ते 3 विलायच्या आपण घेतल्या होत्या त्या देखील मी त्यामध्ये मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत साखरेबरोबर आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। कुठेही साखरेच्या गाठी जायला पाहिजे नाही तर हे बघा असं याला आणि बेसनाचा वास देखील खूप अप्रतिम असा सुटतो पहा आणि कलर देखील एकदम मस्त असा झालेला आहे आपला बेसनाचा। तर मिक्सरमध्ये जी उरलेली साखर होती ती देखील मी यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि ती देखील आता मी यामध्ये पूर्ण मिक्स करून घेणार आहे। पूर्ण एक वाटीची एक वाटी साखर मी याला घेतलेली आहे 2 वाट्या बेसनला अगदी अचूक असं प्रमाण आहे हे। या प्रमाणात जर बनवली तर कधीच तुमची बर्फी पसणार नाही। तर मी इथे एक प्लेट घेतलेली आहे आपलं मिश्रण आपल्याला यामध्ये पसरवून घ्यायचं आहे आणि मिश्रण देखील आपलं हे पहा तयार आहे साखर देखील मिक्स झालेली आहे त्यामध्ये। तर यामध्ये मी तूप त्याला सर्व प्लेटीला लावून घेतलेलं आहे। आता हे मिश्रण आपल्याला यामध्ये काढून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर केकचं भांडं किंवा साचं वगैरे काय असेल तर त्यामध्ये देखील तुम्ही काढून घेऊ शकता। तर आपण आता सर्व मिश्रण यामध्ये काढून घेतलेलं आहे। तर हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं सर्व बाजूला पसरवून घ्यायचं आहे। मिश्रण पसरवण्यासाठी तुम्ही वाटीचा देखील उपयोग करू शकता त्यामुळे देखील मिश्रण छान असं सर्वीकडे पसरलं जातं। संपूर्ण थाळी आपल्याला त्याने कवर करून घ्यायची आहे। तर मिश्रण पसरवण्यासाठी मी इथे प्याला घेतलेला आहे आणि हे पहा अशा रीतीने मिश्रण सर्व ठिकाणी आपल्याला पसरवून घ्यायचं आहे। कुठे जास्त कुठे थोडंसं कमी असं गेलं असेल तर या प्याल्याच्या साह्याने सर्वीकडे असं त्याला व्यवस्थित आपण पसरवून घेणार आहोत। तर हे पहा संपूर्ण थाळीला आपलं मिश्रण व्यवस्थित असं कवर झालेलं आहे। तर आता आपण हे असंच ठेवून देणार आहोत 1/2 ते 1 तासासाठी। नंतर आपण त्याच्या वड्या पाडून घेऊया थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे त्याला कारण का ते गरम आहे हे पहा हलतं इथे असं। तर आता याच्या वड्या पाडल्या तर वड्या पडणार नाहीत। तर आपण आता याला 1 तासासाठी साईडला ठेवून देणार आहोत।
तर आपली बर्फी परफेक्ट अशी सेट झालेली आहे, हे पहा। तर आता आपण याला यावर मी थोडीशे काजू जो आहे तो किसून घेणार आहे, पहा अशा पद्धतीने। आवडत असेल तर टाका, नसेल आवडत तर नाही टाकलं तरी चालेल। तर अशा पद्धतीने मी काजू थोडासा यावर किसून घेतलेला आहे आणि आता आपण फायनली याच्या वड्या करणार आहोत। तर वडे करताना तुम्हाला हव्या त्या साईजच्या तुम्ही टाकू शकता। परफेक्ट अशी आपली वडी पडणार आहे। तर आता आडवे देखील मी असेच प्रकारे याचे काप करून घेत आहे। तर वडी आपली कापून झालेली आहे, चला पाहूया आपण व्यवस्थित निघते का। तर हे पहा निघते व्यवस्थित आपली वडी छान अशी। अशा प्रकारे सर्व वड्या काढून घ्यायच्या आहेत, हे पहा परफेक्ट अशी बेसन बर्फी आपली तयार झालेली आहे। तर आता मी हिला एका प्लेटीमध्ये काढून घेते। तर अशा प्रकारे आपली परफेक्ट अशी बेसनाची वडी बेसन बर्फी तयार आहे, हे पहा। तर नक्की एकदा ट्राय करा याप्रमाणे, कमेंट बॉक्समध्ये मला सांगायला विसरू नका की तुमची बेसन बर्फी कशी झाली होती। आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला प्रेस करा, त्यामुळे माझे रोजचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच येत राहतील। धन्यवाद।